लॉकडाऊनच्या काळात गरजूंना रास्तभावात अन्न उपलब्ध व्हावं म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक रास्तभाव धान्य दुकानांमधून गहू तांदूळ उपलब्ध केले जात आहेत अकोला जिल्ह्यामध्ये सार्वजनिक रास्तभाव धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना गहू तांदूळ वितरित केले जात आहेत यावेळी दुकानांमध्ये गर्दी होऊन कुणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वाडेगाव इथले रास्तभाव धान्य वितरक दिनकर सरप यांनी धान्य वितरणादरम्यान अंतर ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे सरप यांनी रास्ताभाव धान्य दुकानात पंधरा फुटाचा पी व्ही सी पाईप लावला असून मोजलेलं धान्य पाईपमधून थेट लाभार्थ्याच्या पिशवीमध्ये भरून दिलं जात आहे त्यामुळे धान्य वितरित करताना सरप आणि लाभार्थी एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून वाचत आहेत शिवाय धान्य वितरण करताना शासनाच्या निर्देशाप्रमाणे तोंडाला मास्क बांधून सॅनिटायझरचा उपयोग केला जात आहे तसंच यावेळी लाभार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून तीन फुटाच्या अंतरावर लोकांना उभं करून सामाजिक अंतरही ठेवण्यात येत आहे